नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहतोय खमंग कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग पाहूया अळूवडी कशी बनवायची मी इथे अळूवडी बनवण्यासाठी अळूची पानं घेतली आहेत माझ्याकडे लहान मोठ्या आकाराची दहा अळूची पानं आहेत आत्ता आपण अळूची पानं वडीसाठी कशी तयार करायची ते पाहूया आपल्याला अळूवडी बनवण्यासाठी अशी काळा देठ असलेली पानं वापरायची आहेत ही पानं कमी खाजरी असतात आत्ता आपण या पानाच्या शिरा काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सुरीने अलगद शिऱ्या काढून घ्यायच्या आहेत पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे हळूहळू आपण जेवढ्या जाड शिरा असतील त्या आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण पानाचा डेट काढून घेऊया नंतर आपण पानाला असलेली सर्वात मोठी शिरा काढून घ्यायची आहे शिरा काढल्यामुळे काय होतं की ज्यावेळी आपण वडीसाठी रोल बनवू त्यावेळी आपल्याला सहज रोल वाळता येतो अशाच पद्धतीने आपण पानाला जेवढ्या जाडजाड शिरा असतील त्या आपण काढून घ्यायच्या आहेत मी अशा पद्धतीने पानाच्या सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत या बाजूच्या लहान लहान शिरासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण यावर हलकंसं लाटणं फिरवून घेणार आहोत ज्या शिरा आपल्याला सुरीने काढणं शक्य नाही आहे त्या आपण लाटणं फिरवल्यामुळे नरम होतील आणि आपण ज्यावेळी रोल बनवू त्यावेळी आपल्याला सहज रोल वाळता येईल अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे आपली सर्व पानं शिरा काढून आणि लाटणं फिरवून तयार आहेत आपण आता वडीच्या सारणाची तयारी करूया सुरुवातीला मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर काढून घेतलेले आहे या या यानंतर आपण यामध्ये वीस पंचवीस लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत यानंतर आपण दीड इंच आलं घालून घ्यायचं आहे यानंतर आपण एक स्पून जिरं घालायचं आहे आणि यात आपण थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी एका बाउलमध्ये अडीच कप बेसन काढून घेतलेलं आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे एक टेबलस्पून गरम मसाला चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून लाल तिखट यानंतर आपण जी आलं लसूण कोथिंबीर आणि अख्खं जिरं वाटून घेतलं त्याची पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायची आहे इथे तुम्ही अख्खं जिरं वाटून घेण्याऐवजी जिरं पावडर देखील वापरू शकता यानंतर आपण यामध्ये कोकमाचं पाणी घालून घ्यायचं आहे दहा बारा कोकमं मी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवली होती आणि त्याचं मी पाणी करून घेतलेलं आहे कोकमाच्या पाण्याऐवजी तुम्ही इथे चिंचेचा कोळ देखील वापरू शकता चिंचेचा कोळ किंवा कोकमाचं पाणी वापरल्यामुळे अळूचा खाजरेपणा नाहीसा होतो इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक गुळाचा खडादेखील घालू शकता आणि एक टेबलस्पून सफेद देखील वापरू शकता यानंतर आपण गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण गुठळ्या न होऊ देता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अळूवडीचं सारण आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं आपलं अळूवडीचं सारण तयार आहे तुम्ही पाहू शकता मी असं पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्ती घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही यानंतर आता आपण अळुवड्या तयार करून घेऊया सुरुवातीला आपण एक पान घ्यायचं पानाची डार्क बाजू खालीच्या बाजूला ठेवायची आणि लाईट बाजू वरच्या बाजूला घ्यायची यानंतर आपण यावर तयार केलेलं सारण हळूहळू लावून घ्यायचं सारण जास्ती पातळ किंवा जाड लावायचं नाही आहे अशा पद्धतीने सावकाश आपण सर्व पानाला तयार केलेलं सारण लावून घेऊया तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पानाला सारण लावून घेतलं आहे यानंतर आपण यावर दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने आपण दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याही पानाला आपण जसं पहिल्या पानाला सारण लावलं तसं याला लावून घ्यायचं आहे दुसऱ्या पानालाही आपलं सारण लावून झालेलं आहे यानंतर आपण दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने तिसरं पान ठेवून घ्यायचं आहे तिसऱ्या पानालाही आपण व्यवस्थित सारण लावून घ्यायचं आहे यानंतर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने राहिलेली पानं आपण लावून घेणार आहोत पानांना सारण लावून झालेलं ला आहे मी इथे पाच पानं वापरलेली आहेत यानंतर आपण या पानांचा रोल तयार करून घेऊया सुरुवातीला आपण एक साईड उचलायची आणि अशी दुमडून घ्यायची मध्यावर आणायची त्यानंतर आपण दुसरी साईड उचलायची आणि तीही अशी मध्यावर आणायची आणि हाताने हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे पानं एकमेकाला छान चिकटली जातील अशा पद्धतीने यानंतर आपण वरून थोडंसं सारण लावून घेऊया अशा पद्धतीने नंतर आपण ही बाजू उचलायची आणि थोडीशी फोल्ड करून घ्यायची हाताने हलकंसं दाबून घ्यायचं यावरही आपण थोडंसं सारण लावून घेऊया नंतर आपण या पानाचा रोल करून घेऊया आपण असं घट्ट दाबून रोल करायचा आहे अशा पद्धतीने रोल अगदी घट्ट करून घ्यायचा पोकळ राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने घट्ट दाबायचं आणि रोल करत जायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने करत आहे अशा तऱ्हेने आपण व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा म्हणजे आपल्या वड्या तळताना सुटत नाहीत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने यानंतर आपण पानांच्या टोकांना थोडंसं सारण लावून घ्यायचं म्हणजे पानांची टोकं उघडत नाही अशा पद्धतीने नंतर आपण दोन्ही देखील असं थोडं थोडं सारण लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी असा अळूवळीचा रोल बनवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पाच पानांचा देखील दुसरा रोल तयार करून घेऊया दोन्ही अळवडीचे रोल तयार आहेत चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल चाळणीला चिकटणार नाहीत यानंतर आपण हे रोल वाफवून घेऊया इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलं यानंतर आपण रोल ठेवलेली या चाळण यावर ठेवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण या रोलना पंचवीस ते तीस मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तीस मिनटांनंतर पाहूया आपल्या वड्या शिजल्या आहेत का बोटाने चेक करूया तुम्ही पाहू शकता बोटाना कुठेही पीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ आपले रोल छान शिजलेले आहेत यानंतर आपण हे रोल थंड करून घेऊया आणि याच्या वड्या पाडून घेऊया इथे मी चॉपिंग बोर्डवर थंड करून घेतलेला अळूवडीचा रोल घेतलेला आहे याच्या आता आपण वड्या पाडून घेऊया रोल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे नाहीतर वड्या कापताना कुसकरतात अशा पद्धतीने आपण आपल्या आवडीनुसार पातळ किंवा जाड वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या किती घट्ट झालेल्या आहेत वड्यांना छान लेअर्सही आलेले आहेत यानंतर आपण सर्व वड्या कापून घेऊया आणि तळून घेऊया इथे मी कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आहे यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि आपण वड्या यामध्ये सोडून घेणार आहोत एकावेळी आपण खूप जास्त वड्या सोडायच्या नाही आहेत तेलामध्ये मावतील एवढ्याच आपण वड्या सोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण एक एक वडी सोडून घेऊया आणि आपल्या वड्या तुम्हाला जशा हव्या असतील जास्ती कुरकुरीत किंवा थोड्याशा कमी त्या पद्धतीने आपण या वड्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण मिनिटभर या वड्या अजिबात हलवायच्या नाही आहेत आणि त्यानंतर आपण या वड्या पलटून घेणार आहोत साधारण मिनिटभरानंतर आपण या वड्या पलटून घेणार आहोत हलक्या हाताने एक एक करून आपण या वड्या पलटून घ्यायच्या आहेत झारा आपण जोराने फिरवायचा नाही आहे नाहीतर ह्या वड्या मोकळ्या होतात अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या पलटून घेऊया आणि हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत आपण या वड्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे त्यापेक्षा जर कमी फ्लेम ठेवली तर तरीही तर आपल्या वड्या मोकळ्या होऊ शकतात मध्ये मध्ये आपण झाऱ्याने अलग धाताने वड्या पलटून घ्यायच्या आहेत आणि दोन्हीही बाजू हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत आपण वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या अळूवड्या खरपूस तळून तयार आहेत तुम्ही पाहू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे वड्यांना मस्त लेयर्स पडलेल्या आहेत आता या वड्या मी एका टिश्यू पेपरवर काढून घेते आणि राहिलेल्या वड्याही आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया यानंतर आपण दुसरी बॅच तळून घेऊया एक एक करून आपण तेलामध्ये मावतील अशा पद्धतीने वड्या सोडून घेऊया साधारण मिनिटभरानंतर आपण या वड्या पलटून घेणार आहोत आणि दोन्ही बाजू हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत आपण या वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्ये मध्ये झाऱ्याने वडीच्या बाजू पलटत राहायच्या आहेत अशा पद्धतीने आणि वड्या छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत आपली वड्यांची दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे मस्त खरपूस तळल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वड्यांना मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण या वड्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहेत आपल्या साध्या सोप्या पद्धतीच्या खमंग कुरकुरीत अळूवड्या माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद